मी नाशिकमधूनच आहे. पाण्यासाठी इगतपुरीच्या खैरेवाडी या आदिवासी वस्तीतले लोक जीवावर उदार झालेत. दिवस रात्र पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागते. भटकंती करून सुद्धा हंडावर सुद्धा पाणी मिळत नाहीये. पाण्यासाठी नाशिककर 4 किलोमीटर लांबीचा प्रवास करतात, तरी देखील हंडाभर पाणीही त्यांना मिळत नाहीये. आणि एवढा लांब प्रवास करून सुद्धा त्यांना गढूळ पाण्यावरच मग समाधान मानावं लागतं. पाणी टंचाई भासतीये, त्यामुळे माणसांसहित जनावरांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. आणि एवढी भीषण परिस्थिती असताना प्रशासन नेमकं काय करतंय, सरकार याकडे लक्ष कधी देणार, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे